नमस्कार मंडळी, ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथांचा विचार करणारा, त्यांच्याशी हितगुज करणारा आणि त्यांच्या मदत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा उत्तरार्ध हा कार्यक्रम. प्रेक्षक आपल्या या कार्यक्रमात अतिशय मनपूर्वक स्वागत. आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः म्हणतो मी की थोडीशी झोपेचं गणित बिघडलं किंवा एखाद्या समस्येने जरी ग्रासलं तरी ज्येष्ठ नागरिक अस्वस्थ होतात आणि झोपेबद्दल चिडचिड करायला लागतात किंवा त्रासदायक काहीतरी बोलायला लागतात. आणि म्हणूनच आम्ही आजचा विषय आरोग्या सदरामध्ये निद्रानाश घेतलेला आहे. आणि मित्रांनो, आजच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे दोन मान्यवर पाहुणे आलेले आहेत. मी त्यांची ओळख करून देतो. त्यापैकी डॉक्टर गिरीश पटेल हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर, आपलं नमस्कार, स्वागत या ठिकाणी. आणि त्यांच्यासोबत आहेत डॉक्टर अरुण रोडे, हे योग प्रवीण आहेत आणि ज्येष्ठ नागरिक संघ प्रादेशिक पुणे विभाग याचे ते अध्यक्ष आहेत. डॉक्टर, आपलं दोघांचं या कार्यक्रमात स्वागत. मला एक सांगा की बेसिकली ही जी निद्रा जी आहे ती ज्येष्ठ नागरिकांना किती लागते, पुरेशी किती वेळ पुरेशी? फार चांगला प्रश्न आहे. वास्तवमध्ये आपल्याला मेंदूची फिजिओलॉजी अगर कळली तर तुम्हाला हे पण समजणार की किती झोप पाहिजे. अच्छा. जेव्हा आपण लहान असतात तेव्हा मेंदूला जास्ती रेस्ट पाहिजे. बर. आणि जास्ती रेस्ट पाहिजे, जास्ती ब्लड सप्लाय तरी पाहिजे. बरोबर. त्यामुळे लहान असताना आपल्याला जास्त झोप पाहिजे. किती तास? मी 12 तास 13 तास. पण जसं जसं वय वाढते तसं तसं मेंदूच्या रेस्टची आवश्यकता पण कमी होते. बरोबर. ब्लड सप्लायची आवश्यकता पण कमी होते. त्यामुळे ज्येष्ठांना 4 ते 5 तास तरी चांगली झोप लागली. क्वालिटी ऑफ स्लीप इज इम्पॉर्टंट. डीप स्लीप राहिले. हा, ते नाही. हा, डीप स्लीप लागली त्याला डेल्टा स्लीप म्हणतात. ते स्लीप आली तर 4 ते 5 तास झोप पण पुरेशी आहे. मग निद्रानाश कशाला म्हणतात? एका दिवशी निद्रा नाही आली ते निद्रानाश नाही. अच्छा. 4 ते 5 दिवस पर्यंत झोपची तक्रार असेल तर आपण म्हणूया की ते निद्रानाश आहे. बरोबर. आणि असं पण की मेनी डेज तुम्हाला अगर प्रॉपरली नींद नाही आई और सबेरे उठे तो आपको अगर थकावट लग रही है, तुम्हाला असं वाटणार की मी प्रॉपरली झोप नाही घेतली, तशी अवस्था झाली 10 दिवस 15 दिवस तरी आपण म्हणूया की ते निद्रानाश आहे. पण मग बेसिकली त्यावर उपाययोजना आपण काय सांगतो? आपल्याला त्याचं कारण समजून घ्यायला हवं. अच्छा. की काय? इम्पॉर्टंट कारण आहे डिप्रेशन. अच्छा. बर. डिप्रेशन मुळे जे झोप आहे त्याचा प्रकार विशेष होता. अच्छा. काय काय विशेष? हा, डिप्रेशन मध्ये एकदा तर झोप लागते पण सकाळी 3 वाजता 4 वाजता झोप उडून जाते आणि नंतर कितीतरी प्रयत्न केला तरी झोप नाही येणार. ते डिप्रेशनचा प्रकार आहे. एंग्झायटी मुळे तरी झोप नाही लागत. काळजी, काळजीने पण झोप लागत. काळजी या तो टेन्शन मुळे, चिंता मुळे पण झोप नाही लागत. आणि त्याचा सुरुवातीच झोप नाही येणार. 1 तास 2 तास झोप नाही येणार. आणि एकदा झोप लागली तर ते 8 तास तरी झोपणार. मे बी नो, रात्री 2 वाजता झोप लागली तर ते सकाळी 8 वाजता 9 वाजताच उठणार. आणि दुसरं एक असं पण कारण असते की इन बिटवीन झोप डिस्टर्ब होते. अच्छा. अच्छा. आणि नंतर त्यांना जास्ती समय वाटते झोप यायसाठी. नो, दे टेक मोर टाइम टू स्लीप वन्स अगेन. इट इज ऑल्सो अनदर टाइप ऑफ स्लीप डिस्टर्ब. त्याच्यात खूप बारकावे खूप आहेत डॉक्टरांकडे. मी तर रोडे साहेबांकडे वळणार आहे की ज्येष्ठांच्या झोपेच्या तक्रारी कोणत्या प्रामुख्याने असतात, काय सांगाला? झोपेच्या तक्रारी सर्वसाधारणपणे सगळ्यांना सारख्या प्रमाणात नसतात. आता प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे त्याच्या सर्वसाधारणपणे मनस्थितीप्रमाणे जास्त. कारण कसं आहे, काही ना काय होतं की अंथरुणावर पडल्यानंतर अशी निद्रादेवीची आराधना करायला लागते, लगेच झोप येते. दुसरी गोष्ट अशी की एखादी झोप झाल्यानंतर परत नंतर झोप येत नाही, म्हणजे सलग झोप येत नाही, खंडित खंडित झोप. आणि काहींची झोप अशी असती की ती झोप सगळी स्वप्नांनीच भरलेली असती. अच्छा. एकामागे एक स्वप्नांची जी मालिका सुरू होती, मग ही जी स्वप्नांची जी झोप आहे
त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मनाला आणि शरीराला विश्रांती मिळती का हा खरं म्हणजे प्रश्न आपल्याला डॉक्टरांनंतर विचारायचा आहे. तो आपण विचारणार आहोत कारण स्वप्नांच्या संदर्भात झोपेचा तसा खूप जवळचा संबंध आहे. आणि तिसरा भाग असा की नैसर्गिक झोप जी आहे ती ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे तशा पद्धतीची झोप ज्येष्ठांना फार कमी मिळते. आणि तसा विचार केला की हे जे सगळे प्रकार आहेत तर हे म्हणजे सौम्य प्रकारची निद्रानाश आहे. म्हणजे ह्या ज्या तक्रारी आहेत ते निद्रानाशाची कुठेतरी एक एक पायरी चढण्याचीच सगळे. पण तुमच्या यौगिक प्रक्रियेमध्ये याच्यावर काही उपचार आहेत का? नाही, यौगिक प्रक्रियेमध्ये असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे निद्रानाश हा विकार नाहीच आहे. अच्छा. परंतु निद्रानाशामुळे विकार निर्माण होतात. अच्छा. विकारांची निर्मिती जी आहे ती निद्रानाशेतून निर्माण होते. आणि याच्याकरता यौगिक पद्धती ज्या आहेत तर त्याच्यामध्ये योग निद्रा हा सगळ्यात चांगला प्रकार आहे. वास्तविक ही शवासनाची पुढची आवृत्ती आहे. बरं. म्हणजे शवासनामध्ये आपण ज्या पद्धतीने म्हणजे शारीरिक आणि मानसिक शिथिलता शवासन आपण कशाकरता करतो की निळ्या प्रकारची आसनं प्राणायाम केल्यानंतर श्रम जे होतात ते घालवण्याकरता शिथिलता म्हणून आपण ते करतो. पण शवासन म्हणजे योग निद्रा नव्हे पण शवासनाची पुढची पायरी म्हणजे पूर्वस्थिती शवासन आहे. पण योग निद्रेच्या माध्यमातून निद्रानाशावरती आपण काही प्रमाणात एक उपचार पद्धती म्हणून त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. अशोकजी हे पण थोडा डिफरन्स आहे माझ्याकडे की झोप नाही येणे ते पण एक त्रास आहे. बिकॉज ऑफ लॅक ऑफ स्लीप देअर कॅन बी मेनी डिझीजेस बट नो लॅक ऑफ स्लीप इट्सेल्फ इज अ डिझीज. जो उन्होंने बताया वो बात मनोविज्ञान की दृष्टि से सोची जाए तो थोड़ी डिफरेंट है कि झोप नाही आली ते पण एक आजार आहे. अच्छा. विभिन्न नो आजाराचा लक्षण आहे. इट्स अ सिम्पटम ऑफ वेरियस डिजीजेस. इनफॅक्ट ते पण त्याचे एक लक्षण आहे. लक्षण आहे आणि ते बरोबर. अच्छा अच्छा. दिवाकर हिरेकर अमरावतीतून बोलतायत. हा बोला दिवाकरजी. बोला. माझी लहान मुलगी सुवर्णा दिवाकर हिरेखान. हा बोल हिरेखान. ओके. हॅलो. हा बोला बोला. माझी लहान मुलगी सुवर्णा दिवाकर हिरेखान ही रात्रीचे 12 ते 2 वाजेपर्यंत झोपत नाही आणि सकाळी 9 वाजताच्या दरम्यान मध्ये उठते. त्यांचं कारण काय? दिवाकरजी हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. उत्तर आणखी विचारा. काय विचारायचं? हॅलो. हा बोला. हॅलो. बोला बोला. ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय सर? 60 त्यांचे प्रश्न आपण सोडवतो. पण हा प्रश्न आपला विचार नाही. माझी मुलगी सुवर्णा दिवाकर हिरेखान ही रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत झोपत नाही सर. वय किती आहे तिचं? तिचं वय आहे 6 आणि 5 11 वर्ष. 11 12 चालू. अच्छा. ओके ओके. हा ओके. थोडस उत्तर दे त्याच्या. तिला झोप काहीतरी रात्री झोप लागते 2 तास आणि नंतर 9 नंतर झोप लागते. पण 2 तास लागते. 2 तास पूर्वी 2 तास लागते. तर हे स्लीप डिस्टर्बन्स आहे. अच्छा. इन बिटवीन 2 घंटे के लिए नींद नहीं आती है तो वो भी एंग्जाइटी में हो सकता है. बरोबर. नंतर ती 8 तास झोपते. बरोबर. तर प्रॉपरली ट्रीटमेंट घेतली डिफरंट उपाय केले तर ते डिस्टर्बन्स आहे मध्ये 2 तासाच्या ते डिस्टर्बन्स तरी कमी होणार. अच्छा अच्छा. बरोबर. मला प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करायची की हा कार्यक्रम जो मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांचा आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर ज्यांचं वय आहे त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे. मला असं वाटतं की आपण त्यांच्या प्रश्नांना आधी प्राधान्य देऊया आणि ज्येष्ठ नागरिकांचे इतर जे प्रॉब्लेम्स असतील ते आपण नंतर बघूया. मी डॉक्टरांकडे वळणार की एकदा झोप वार्धक्याकडे जो ज्येष्ठ नागरिक वळायला लागतो 60 70 75 तेव्हा झोप कमी व्हायला लागते का? ती कमी होते ना. आवश्यकताच कमी होते. अच्छा. आपण ऍक्सेप्ट केलं ती आता आवश्यकता कमी आहे. स्वीकारायला पाहिजे. स्वीकारायला पाहिजे आणि इट्स अन ऍडव्हान्टेज इनफॅक्ट. अच्छा. झोप कमी झाली तर तुम्ही ते जे समय आहे आणखीन काय करू शकतात. पुस्तक वाचा काय लिया निद्रा नाश कमी होणार. निद्रा नाही मिळणार तर मेंदूला रेस्ट नाही मिळत आणि रेस्ट नाही मिळत त्यामुळे तुम्हाला क्रोध येणार
त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन कमी होणार, मेमरी कमी होणार, शरीरवर तरी न वाईट परिणाम होतो. बरोबर. की ब्लड प्रेशर वाढतो, ॲसिडिटी होऊ शकते, ते पाचन तंत्रवर वाईट परिणाम होते, थायरॉइडचे आजार होऊ शकतो, स्किनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. माय गॉड. बिकॉज ऑफ स्लीप ओनली अवर होमिओस्टेसिस बिकम्स नॉर्मल. ओके ओके. हॅलो मित्रांनो, एक दूरध्वनी येतोय. सुधाकर रणदिवे मुलून बोलत आहेत. हा बोला. सर्वांना नमस्कार. 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 माझा प्रश्न असा आहे की माझी मिसेसचं वय जवळजवळ 70-71 आहे आणि रेस्टिलची गोळी घेते 0.25, त्या तरी सुद्धा तिला झोप येत नाही. मी साधारणतः 1-2-3 तास झोप येते, ताबडतोब ती उडते, समजलं? कारण त्याच्यानंतर ती जागीच असते. आणि त्याच्याशिवाय आता तिच्या कानात ना आवाज यायला लागलेला आहे. म्हणजे प्रथम तो उजव्या कानात नाही येतो, आता डाव्या कानात नाही येतो, आणि दोन्ही आवाजनं सू असा आवाज असतो. आणि त्याच्यामुळे त्या आवाजाच्या त्रासामुळे तिचा निद्रानाश झालेला आहे आणि अस्वस्थ असते. त्याच्यामुळे ती दुसरा दिवस फॉलोइंग डे अतिशय वाईट असतो. आणि प्रथम सुद्धा ह्या झोपेची तक्रार तिची होतीच, परंतु रेस्टिल घेतल्यानंतर तिला झोप लागत असे. परंतु आता ही सगळी मालिका सुरू झालेली आहे आणि स्वप्न फार पडतात. म्हणजे स्वप्नाची मालिका पडायची आणि पडतात ती. त्याच्यावर काही इलाज आहेत का? फार चांगला प्रश्न आहे, जेन्युइन प्रश्न आहे, प्रश्न आहे, प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल फार असे असतात त्यांना ना द सेम समस्या असेल. रेस्टिलची ना सवय झाली आहे, एडिक्शन झालंय आता. अच्छा. बर. पूर्वी रेस्टिलची कम मात्रा मध्ये पण त्यांना तिला झोप येते, आता रेस्टिलचं एडिक्शन झालं त्यामुळे झोप नाही येत. बरोबर. वास्तव में करना ये चाहिए कि और चीजें भी साथ साथ में की जाए. अच्छा, जैसे रिलैक्सेशन का अभ्यास किया जाए, योग की जो बात कर रहे सर, योग किया जाए अच्छे से. अच्छा. आणखी ना कारण पण आपल्याला समजून घ्यायला हवं की ते जे आवाज वाटते ते मिडल इयर प्रॉब्लेम होऊ शकतो. अच्छा. ईएनटी स्पेशालिस्टला दाखवलं तर ते मिडल इयर प्रॉब्लेम नाही ना ते कडून लागणार. आणि आता हे सायकोलॉजिकल आजारमुळे पण असं होऊ शकतं, तर त्यामुळे औषध पण आहेत. चांगली औषध घेतली तरी ते जे आवाज आहे कानाचा ते आवाज समाप्त होणार आणि चांगली झोप लागणार. ईएनटी स्पेशालिस्ट दाखवायला पाहिजे. फर्स्ट स्टेप हा ईएनटी ने सांगितलं की मिडल इयर प्रॉब्लेम नाही, सायकोलॉजिस्ट दे कॅन गो. पण मग काय औषध उपचार काय काय करायला? रेस्टिलची हे ना सवय लागते. अच्छा. डॉक्टर तरी ना जे चांगले डॉक्टर असणार त्यांना ते माहीत असते. बरोबर. म्हणून रेस्टिल अगर घेतली तरी ते 2-3 आठवड्याच जास्ती नाही घ्यायची. जास्ती घेतली ना 1 मास या जास्ती घेतली तर त्याची सवय होणार. ते पण एक ऍडिक्शन आहे. बरोबर. दुसरी चांगली औषध आहे ना, याचं मूळ कारण डिप्रेशन होऊ शकतो. बरोबर. डिप्रेशनची औषध घेतली तर 2-3 मास पण घेऊ शकते आणि ते जे मूळ कारण आहे ते मूळ कारणाला पण निवारण मिळणार. बरोबर आहे. रोडे साहेब मला सांगा की शवासन आणि योग निद्रा याच्यामध्ये काय फरक आहे? आता शवासन जे आहे ना, तर सर्वसाधारणपणे पतंजली महामुनींनी जे अष्टांग योग सांगितलेले आहे त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे अष्टांग. त्याच्यामध्ये 3 नंबर जो आहे तो आहे आसन. आसन आणि प्राणायाम यांचा अभ्यास करताना किंवा हे करताना जे श्रम निर्माण होतात ते श्रम परिहारासाठी हे शवासन असतं. आता शवासन कसं आहे की आसन केलं, आसनांची मालिका आहे. म्हणजे काही आसनं जे आहेत ते शयनस्थितीतले आहेत, काही विपरीत शयनस्थितीतले, काही दंडस्थितीतले, काही बैठकस्थितीतले आहेत आणि त्यांची मालिका असती. त्या त्याप्रमाणे ते आसन केलं की सर्वसाधारणपणे आपण भुजंगासन केलं की नंतर आपण शल्भासन करतो आणि मग शल्भासन केल्यानंतर मग आपण धनुरासन करतो. म्हणजे याची साखळी असते. आता याच्यामध्ये जे श्रम झाले ते श्रम परिहारासाठी शवासन केलं जातं आणि श्रम परिहार झाला की शवासन सोडलं जातं. म्हणजे शवासनाचा कालावधी हा असा विशिष्ट नसतो, तेवढ्यापुरता असतो. परंतु आपण जेव्हा योग निद्रा करतो त्यावेळेला योग निद्रेमध्ये मात्र ही शवासन पूर्वस्थिती आहे आणि त्याच्यानंतर जवळजवळ 30 तास ते 45 मिनिटं हे योग निद्रा केली जाते. आणि त्या योग निद्रेमध्ये आपल्याला म्हणजे आपले शारीरिक ताण, आपले मानसिक ताण, आपले भावनिक ताण या सर्वांचं त्या ठिकाणी ताण जे असतात शरीरावरचे
ते सगळे हलके हलके कमी झाले. कारण शेवटी निद्रा नसते तरी काय की ताण तणाव ज्याच्या आयुष्यात जास्त आहे, ज्याचे विचार करण्याची खूप गर्दी गर्दी विचारांची होती, म्हणजे थोडक्यात मानसिक अस्वस्थता. आणि ही जी मानसिक अस्वस्थता आहे त्याच्यामुळे निद्रानाश होऊ शकतो. त्याच्याकरता योगनिद्रा हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे लाभ आहेत. म्हणजे नुसतात शारीरिक मानसिक आणि भावनिक ताण तर आपले जातातच, परंतु त्या ठिकाणी आपल्याला आपलं एक जागृत मन असतं, दुसरं आपलं एक सुप्त मन असतं, आणि तिसरं आपलं एक आंतरिक मन असतं. झोपेमध्ये आपलं जागृत मन झोपलेलं असतं, परंतु सुप्त आणि आंतरिक मन जे आहे ते जागा असतं. त्याच्यामुळे या सुप्त आणि आंतरिक मनाला योगनिद्रेच्या माध्यमातून त्यांना आपल्याला निरनिया प्रकारचं ज्ञान ग्रहण करण्याची ताकद या योगनिद्रेमध्ये आहे. आणि क्षमता वाढवती, तुमची स्मरणशक्ती वाढू शकते, तुमचं ज्ञान ग्रहण वाढू शकतं. याच्या संदर्भात एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो की योगनिद्रा जो आहे तर याच्यामध्ये आपण चर्चा चालू ठेवा, छोट्याशा विश्रांती नंतर. उत्तरार्ध कार्यक्रमात मित्रांनो परत आपलं एकदा स्वागत. मला वाटतं आपण ती रोडे साहेबांची गोष्ट ऐकली. मी मगाशी म्हणालो की योगनिद्रेमध्ये ज्ञान ग्रहण केलं जातं. खरं म्हणजे हा विषय जरा मजेशीरच आहे, कारण एक तर तो झोपलेला आहे आणि झोपेमध्ये परत ज्ञान ग्रहण करतो आहे. तर मी मागं सांगितल्याप्रमाणे आपलं एक जागृत मन असतं, ते जागृत मन झोपलेलं असतं, पण सुप्त मन आणि आंतरिक मन हे जागा असतं. तर एक प्रयोग म्हणजे योगनिद्रा तसा विचार केला ना तर योगाची जे असंख्य ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये पतंजलींचं योगदर्शन आहे, गोष्ट हिरण्य संहिता आहे, आणि हटप्रदीपिका आहे, त्याच्यानंतर बाकी पण याच्यात योगनिद्रा कुणी सापडत नाही. परंतु बिहार स्कूल ऑफ योगाचे त्या ठिकाणी परमहंस सत्यानंद सरस्वती यांनी ही योगनिद्रेची पद्धत सुरू केलेली. त्यांचाच अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे, कारण त्यांना ज्यावेळेला त्यांच्या गुरुकडे या आश्रमात पाठवलं होतं तर त्यावेळेला त्यांच्या ज्ञान ग्रहण करण्याची शक्यता कमी होती खूप. पण त्यांच्या गुरुजींनी काय केलं, त्यांच्यावर एक प्रयोग केला की ते झोपले की झोपल्यानंतर गीतेतला 15वा अध्याय ते त्यांना म्हणायचे. अच्छा, वास्तविक हे झोपलेले असायचे, परंतु गीतेतला 15वा अध्याय त्यांना म्हणायला लावायचे, आणि तो अध्याय त्यांच्या पुढे सातत्याने काही दिवस म्हटल्यानंतर एकदा जागेपणे जेव्हा त्यांना तो अध्याय ऐकवला तेव्हा त्यांना ते रिकॉल झालं की आपण हा कुठेतरी ऐकलेला आहे, आणि त्यांनी तो म्हणून दाखवला व्यवस्थित. हो, म्हणजे इतकी या ठिकाणी सुप्त मन जे आहे, आंतरिक मन आहे, ते ग्रहण करते, ते ग्रहण करू शकतं. एक दूरध्वनी येतोय, दयानंद शानबाग बोरिवली. हा बोला दयानंदजी, बोला. नमस्कार सर. हा नमस्कार, मी दयानंद शानबाग बोलतोय बोरिवलीवरून. मी कार्डियक पेशंट आहे, माझी एंजियोप्लास्टी झाली होती 9 महिन्यापूर्वी, आणि त्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये रेष्टीच्या गोळ्यातल्या मगाई सांगितल्याप्रमाणे आणि रेष्टीच्या गोळ्या मी त्या अवॉइड केल्या, कारण काय ॲलोपॅथी गोळ्या मी सहसा घेत नाही, कारण काय ऑलरेडी त्या हार्टला दुसऱ्या गोळ्या आवश्यक आहे त्या घेतो, आणि त्या न घेतल्यामुळे मी घरी आल्यानंतर मला झोप येत नव्हती 5-6 महिने. कारण असेल मनस्वास्थ्य, मला मानसिक अस्वास्थ्य हे कारण असू शकेल. पण नंतर मला मी एकाने आमच्या ज्येष्ठ नागरिकांना सांगितलं की तुम्ही असे रुळावर हात फिरवून संबंध आपल्या छातीवरती असं तुम्ही केलं की 5-10 मिनिटं जे हात सगळं केला तरी तुमचं ते तुम्हाला झोप येण्याचं भाग्य लाभेल. आणि त्यावर मी केलं, मला झोप यायला लागली. पण दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की दुपारी माणसाने ज्येष्ठ नागरिकांनी विशेषतः झोपू नये असं म्हणतात, पण मला जेवल्यानंतर 15 मिनिटं का होईना एक झोपेची तंद्री येते. ते झोपणं असं आवश्यक आहे, योग्य आहे की नाही, मला ते आपले दोन्ही जे आपले योग शिक्षक आहेत आणि डॉक्टर पटेल साहेब आहेत या दोघांनी जर मला मार्गदर्शन करावं ज्येष्ठांना की दुपारी झोपणं हे आवश्यक आहे का, आणि रात्री हे असं मी गोळ्या अवॉइड करतो आणि गोळ्या अवॉइड करणं आलोय चांगलं. तुम्ही आता मला सांगितल्याप्रमाणे मला 1 वीकसाठी सांगितलं घ्यायला, पण मी म्हटलं 1 वीक नाही 1 दिवस जरी घेतलं तरी सवय लागेल आणि मला गोळ्या नको आहेत, आणि त्यावर मी गोळ्या घेतल्या नाही, मला झोप रात्री लागते, पण दुपारी मात्र 10 मिनिटं तंद्री लागते, ते योग्य आहे का जरा प्लीज. छान प्रश्न आहे, प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे की झोपची रिक्वायरमेंट कशी आहे. बरोबर, असं सांगतात पण की जेवण करण्यानंतर पण आपल्याला 15 मिनिटं ते बरोबर आहे. अच्छा, पण ते गोळ्या वगैरे घेतात तसे नाही, गोळ्या कमी घेतली तर बरं आहे. अच्छा, ते नो काय प्रकार आहे ते मला कळलं नाही की काय करतात, नाही हात फिरवतात काय करतात, परंतु त्यामुळे तरी झोप येते तर बरं आहे. चांगलं या योग निद्रा करायचा तरी बरं आहे. अच्छा, रिलॅक्स सवासन तरी करू शकतात. 15 मिनिटाची डुलकी जी ज्येष्ठ नागरिक घ्यायला मागते ती बरोबर आहे, ते बरोबर आहे, करायलाच हवं.
त्याचे काय माझ्या सेमिनारमध्ये पण मी सांगतो. अच्छा, मी नाही ऑफिसमध्ये पण असले तरी अर्धा तास तर तुम्हाला लंच ब्रेक होतो. बरोबर आहे ना, 15 मिनिटात तुम्ही लंच घ्या आणि अंतरनं 10 मिनिटं कुठेतरी चेअरवर पण बसा, डोळे बंद करून बसून घ्या, 1 मिनिट पण झोप आली तर ते बरं. चांगलंय चांगलंय, या या स्वास्थ्याला बरं. काय सांगा प्रश्नावर त्यांच्या? त्यांच्या पहिल्या प्रश्नाचे असे की त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही, म्हणजे मग झोप येण्याची जी नैसर्गिक सहज प्रवृत्ती आहे बरोबर तीच नष्ट झालेली, त्याच्याकरता ते ॲडिक्ट व्हायचं नाही. म्हणजे झोपेची गोळी घेतली तरच आपल्याला झोप येणार आहे, त्याच्यामुळे झोप येण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने आपल्याला कशी झोप येईल हे बघायचं. पण दुपारची जी झोप आहे ज्याला आपण वामकुक्षी असं म्हणतो, तर जेवण झाल्यानंतरची जी झोप आहे ही अगदी 15-20 मिनिटांपेक्षा जास्त नसावी. बरं, नाही तर दुपारी 1 झोपले आणि 5 उठले बरं मग परत रात्रीच्या झोपेचा प्रॉब्लेम तयार होईल, कारण दुपारची झोप झाल्यामुळे रात्री परत झोप येणार नाही. बरोबर, परंतु वामकक्षी जी आहे ती थोडी एखादी डुलकी येण्यापूर्वी घ्यायला काहीच हरकत नाही. बरोबर, सर्वसाधारणपणे एक गोष्ट मी क्लॅरिफाय करायला की जे औषधे असतात ना सगळे, इव्हन डॉक्टर तरी MBBS डॉक्टर पण हेच म्हणणार की झोपायची गोळी, ते झोपायची गोळी नाही, झोपायची नाही नाही ते झोपेची गोळी नाही. अच्छा, ते गोळी एन्झायटी कमी करायसाठी आहे. दिस नॉट एल्प्रॅक्स रेस्टिल, ही एन्झायटी कमी करायची गोळी आहे. तसं डिप्रेशन कमी करायची गोळ्या असतात, ते तुम्हाला अगर ते आजार आहे तर ते गोळ्या घ्यायला हवी. झोपायच्या गोळी डिफरंट असतात, ती आपण एवढ करू शकतो. परंतु अगर तुम्हाला एन्झायटी आहे आणि गोळ्या नाही घेतली तर एन्झायटी वाढणार, एन्झायटी वाढली तर दुसरे त्रास होणार. जसं मी म्हणालो ना, थायरॉइडवर इफेक्ट होणार, हार्टवर इफेक्ट होणार. फक्त आपल्याला थोडी वेळ ना, 1-2 मास ते गोळ्या घ्या तर बरं आहे. नंतर दुसरे उपाय पण करा. बरोबर, डाएट मध्ये परिवर्तन आणा, एक्सरसाइज करा, ते सगळं आणा. आणि जे तुमचा मूळ कारण आहे ते कारणावर विजय प्राप्त केला तर चांगली झोप येणार. बरोबर, झोप इज अ नॅचरल, इट्स नॉट नॅचरल थिंग. बरोबर, ते नॅचरल थिंग, नैसर्गिक आहे. झोप हे वरदान आहे, वरदान आहे. असेल रिलॅक्सेशन होतं, त्याचा जो श्रम पर्याय होतो त्याच्यामध्ये. ते मला एक सांगा की झोप जास्त लागणं किंवा अजिबात न लागणं त्याची कारण मग काय असू शकतं? नाही नाही, आता दोन तरी आजार आहे. दोन्ही आजार, हा, झोप नाही लागणार तरी आजार आहे आणि जास्त झोप लागणं ते पण डिप्रेशनचे एक लक्षण आहे. डिप्रेशन मुळे तरी झोप जास्ती लागते. तर की झोप जास्ती लागली तरी आपल्याला हे समजायला हवं की हे पण आजार आहे. तिकडे पण तुम्ही डिप्रेशन वर विजय प्राप्त केला, टेन्शन कमी केलं, त्या तुमचा कॉन्फिडन्स वाढवलं, इन्थुझियाझम वाढवलं, तरी ते जास्ती झोप नाही येणार. अच्छा अच्छा, बरोबर. एक दूरध्वनी येते, उषा भावे बांद्रा. हा बोला. मी मिसेस भावे बांद्रावरून बोलते. माझं वय 63 आहे. तर मी त्या योग टीचरना विचारू शकते कोण झोप चांगली येण्यासाठी कोणता प्राणायाम करावा आणि आसनं करावी. तर झोप चांगली येण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला निर्णया प्रकारचे जे प्राणायामाचे प्रकार आहेत तर ते प्राणायामामध्ये आपण हे करायला पाहिजे. कोणते कोणते प्रकार प्राणायामामध्ये? आता कसं आहे की प्राणायामाचा गुरु सुरू करण्यापूर्वी चांगल्या गुरुकडून ते शिकायला पाहिजे. अच्छा, त्यापूर्वी प्राणायामाची जी पूर्वतयारी आहे त्याच्यामध्ये म्हणजे संतश्वसन, जलश्वसन, तर हे जे प्रकार आहेत त्याच्यामुळे पूरक आणि रेचक या दोन प्रकारांमध्येच प्राणायाम जर केला तर त्या ठिकाणी तुमच्या श्वसनावरती तुम्हाला त्या ठिकाणी जी घालमेल झालेली आहे ती कमी होऊ शकते आणि मानसिक स्वास्थ्य जे आहे ते तणाव तुमचे कमी होऊ शकतात आणि प्राणायामाच्या माध्यमातून तुम्हाला मानसिक जी शांती आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर शवासन जे आहे तर हे याच्यामध्ये फार अतिशय महत्त्वाचं असं आहे की त्या शवासनामध्ये तुम्हाला शिथिलीकरण जे आहे तर शरीरातील सर्व अवयव, हा, कारण कसं आहे की प्रत्येक अवयवाचं केंद्र हे मेंदूमध्ये आहे. शवासनाच्या माध्यमातून आपण पायाच्या अगदी अंगठ्यापासून तर डोक्यापर्यंत निरनिराळ्या प्रकारच्या अवयवांची त्या ठिकाणी शिथिलीकरण करत असताना आपल्या त्या त्या मेंदूतले जे केंद्र आहे त्या केंद्रापर्यंत ते संवेदना पोहोचत असतात आणि त्याप्रमाणे शरीराची शिथिलीकरण, शरीराची आणि मनाची या दोन्हीचे शिथिलीकरण हे शवासनाच्या माध्यमातून होतं. आता प्रत्येक आसनामध्ये
आता तुम्ही ज्या वेळेला शयनश्रीतले आसन करता तेव्हा तुम्ही शवासन करू शकता, परंतु विपरीत शयनश्रीमध्ये तुम्हाला मकरासन जे आहे ते सुद्धा तितकंच विश्रांती तुम्हाला देऊ शकते. आणि बैठक श्रीमध्ये तुम्ही संत श्वसनामध्ये पद्मासनात म्हणा, स्वस्तिकासनात म्हणा किंवा इतर बैठक स्थितीतले जे आसन आहेत त्याच्यामध्ये बसून तुम्ही त्या ठिकाणी संत श्वसनाचा अभ्यास करायचा, म्हणजे आपल्या श्वसनाची जी गती आहे ही अतिशय कमी घ्यायची. मला वाटतं मॅडमचं उत्तर मिळालं असेल. एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे ती प्राणायाम करता पूर्वी हे बघायला हवं की आपण जे श्वसन घेतो ते बरोबर आहे की नाही. माझं मी बघितलंय की 30% लोक ते श्वसनच रॉंग घेतात. उदाहरणार्थ की जेव्हा आपण श्वास भरतो तेव्हा पोट बाहेर यायला पाहिजे तर ते कम्प्लीट ब्रेथ आहे. ओके ओके. किती लोक असं जे श्वास भरतात तेव्हा पोट आत जाते ते बरोबर नाही. एक नाही डायफ्राम आहे, स्कूलमध्ये पण आपण ते शिकलो आहे की डायफ्राम चेस्ट त्याचा तर हड्डी आहे, बोन्स आहेत, तर डायफ्रामला ते नीचे धकलण्याची आवश्यकता आहे. चेस्टला तुम्ही ज्यादा फुगवू नाही शकत. डायफ्रामला जर नीचे धकवलं तर त्याला जास्ती स्पेस होणार आणि आपण जास्ती ऑक्सिजन घेऊ शकतो. 30% लोक श्वसनच गळत घेतात आणि त्याचा म्हणजे ते प्रॉपर प्राणायाम केला तरी जास्त फायदा नाही होणार. त्याचा फायदा होत नाही, फायदा होणार. एक दुर्दैव येतोय, श्रीकृष्ण ढोणे ठाणे. हा बोला ढोणे साहेब. बोला. नमस्कार. गिरीश पटेल साहेब. मी ज्येष्ठ नागरिकांना एक सजेशन देऊ शकतोय. गिरीश पटेल साहेब प्रजापिता ब्रह्मकुमारीचे केंद्र सुद्धा चालवतात. ज्येष्ठ नागरिकांना मेडिटेशन मध्ये त्याचा सुद्धा फायदा घ्यावा. तसेच समर्थ रामदासांचं जे मनाचे श्लोक आहे आणि दासबोध हा ग्रंथ आहे हा सुद्धा मन शांती करता आणि निद्रे करता उपयोगी आहे. धन्यवाद. बरं, वंडरफुल. म्हणाले त्यांना माहित आहे की मेडिटेशन फायदा करतं. मेडिटेशन घेतला ना बरोबर, तर मेडिटेशनची प्रक्रिया मेंदूचे दोन भाग आहे, एक आजचा भाग आणि दुसरा बाहेरचा भाग. जे बाहेरचा भाग आहे ते आजचा भागाला डिस्टर्ब करतो. ते डिटॅच झालं तर ऑटोमॅटिक झोप येणार, कारण ती झोपायचे केंद्र आहे, स्लीप सेंटर्स म्हणतात. जेव्हा डिटॅचमेंट झाला तर ऑटोमॅटिकली स्लीप सेंटर ऍक्टिव्ह होणार बरोबर, आणि ध्यानमुळे ते डिटॅचमेंट स्वाभाविक होतात. बरोबर बरोबर. मला सांग डॉक्टर की झोप आणि माणसाची सुख दुःख याचा काय संबंध सांगाल तुम्ही? आहे ना, दुःखची अवस्था असली तर एन्झायटी होणार, चिंता होणार, डिप्रेशन होणार आणि त्यामुळे झोप नाही लागणार. आणि सुख एक प्लेझंट अवस्था असली तर बरी झोप लागणार. पण तू जेव्हा आपल्याला एक्साइटमेंट होते जास्तीच ना, काही चांगले न्यूज मिळाले आणि तुम्ही एक्साइट झाले तर एक्साइटमेंट मुळे तरी झोप नाही लागत. अच्छा बरोबर. तर आपल्याला आवश्यक आहे की बॅलन्स लागत नाही आणि यशाच्या चांगल्या बातम्या ऐकून लागत. हा, जेव्हा एक्साइटमेंट झाली तर झोप नाही लागणार, एक बॅलन्सची अवस्था पाहिजे. बरोबर बरोबर. मला वाटतं की आपण चर्चा छान चालली आपली, पण भेटू की छोट्याशा विश्रांतीनंतर. मित्रांनो, उत्तरार्ध या कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आपण निद्रानाश या विषयावर बोलतोय आणि मी आता रोडे साहेबांकडे वळणार आहे की महासंघ जो आहे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, तो आरोग्य सुविधांच्या संदर्भात काय काय काम करत असतो? तर आमची जे फेस्कॉम जी संघटना आहे ही महाराष्ट्र पातळीवर काम करणारी संघटना. बरं. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2000 ज्येष्ठ नागरिक संघ आहेत, त्यातले 950 ग्रामीण भागातले आहेत आणि 125 केवळ महिलांची संघ आहेत. आणि जवळजवळ 40 संघांवरती महिला अध्यक्ष आहेत, म्हणजे स्त्री आणि पुरुषाच्या. आता ज्येष्ठांच्या संदर्भामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आरोग्य हा एक प्रश्न आहे. कारण ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आम्ही काय करतो तर सर्वसाधारणपणे सामाजिक जी प्रश्न आहेत त्याच्यापर्यंत जाऊन सर्व थरातील नागरिकांना, मग ज्येष्ठ असंच नाही, समाजातील सर्व प्रकारचे जे नागरिक आहेत त्यांना निर्णया प्रकारच्या समाज कार्यामध्ये समाजाभिमुख काम करण्याचं काम आहे. त्याच्यात पहिलं काम आहे ज्येष्ठांचं आरोग्य, कारण त्याचं आरोग्य नीट असेल तरच ते या कामामध्ये आपला सहभाग व्यवस्थित देऊ शकतात. त्याच्यामध्ये पहिला भाग आमचा असा आहे की 1999 भारत सरकारने, आपल्या हिंदुस्थान सरकारने, ज्यावेळेला ज्येष्ठांसाठीचं धोरण हे आपलं जाहीर केलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की प्रत्येक राज्याने आपापलं धोरण जाहीर करावं. त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र शासनाने 2004 भाग पहिला जाहीर केला. त्याच्यात महाराष्ट्र शासनाने 2004 ज्या ग्रामपंचायती आहेत, ज्या नगरपालिका आहेत,
ज्या महानगरपालिका आहेत त्याच्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत त्याच्यानंतर ग्रामीण कुटीर रुग्णालय आहेत तर ह्या ठिकाणी ज्येष्ठांना विनामूल्य उपचार करावेत या दृष्टिकोनातून आम्ही कार्यकर्ते तयार करून त्या त्या ठिकाणी ज्येष्ठांना या सुविधा विनामूल्य मिळाव्यात हे एक तर काम आमचं आहेच आहे परंतु त्याचबरोबर सह्याद्री हॉस्पिटल अच्छा त्याच्यानंतर लोकमान्य हॉस्पिटल त्याच्यानंतर होकार्ड हेल्पेज इंडिया अच्छा त्याच्यानंतर बेल्टोन या ज्या निर्णया प्रकारच्या संस्था आहेत हॉस्पिटल्स आहेत तर त्यांनी ज्येष्ठांना कुठल्या प्रकारचं मेडिकल इन्शुरन्स नाही आहे परंतु मेडिक्लेमच्या माध्यमातून आपण ज्येष्ठांना वर्षभराकरता एक मेडिक्लेमची स्कीम आम्ही सुरू केलेली आहे आता सुरक्षा कवच आमची योजना एक आहे आरोग्य कवच एक योजना आहे त्याच्यामध्ये वर्षभरामध्ये अगदी त्यांचे बायपास सर्जरी किंवा त्याचबरोबर म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट किंवा इतर निर्णया प्रकारचे ज्या शस्त्रक्रिया म्हणजे आयपीडी आणि ओपीडी या दोन्ही प्रकारच्या आणि 120,000 कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतं चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर जो रिन्यूअल करतो पुढच्या वर्षाकरता त्याला जो 1.5 लाखाचा आहे त्याच्या इन्स्टॉलमेंट वन टाइम आहे वर्षातून एकदा भरायचा 50 ते 69 एज ग्रुपसाठी 1,20,000 रिन्युअलसाठी 150 आणि 60 ते 70 पुढे असेल तर मग मात्र 60,000 म्हणजे फ्रेश असेल तर आणि जो रिन्युअल आहे त्याला 75,000 त्याचबरोबर त्याच्या घरातले 50 वर्षाच्या आतले जे आहेत तर त्यांना आपण त्या ठिकाणी ॲड ऑन या ठिकाणी सुविधा देतो आणि त्याचबरोबर निर्णया प्रकारचे आपण शिबिरं घेतो ते विनामूल्य असतात आता मध्यंतरी आम्ही पुण्याला तर त्या ठिकाणी जे वारकरी आले होते आळंदीहून पंढरपूरला जाणारे 180 वारकऱ्यांची आम्ही नेत्र तपासणी करून दिली त्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया काचबिंदू मोफत चष्मे वाटप त्याच्यावर कर्ण तपासणीची मोठं काम झालं दूरध्वनी घेऊया शेखर छत्रे काळच हो की बोला नमस्कार मी शेखर छत्रे बोलतोय काळजीवरून मला डॉक्टरांना आणि ते योग टीचर आहेत त्यांना पण विचारायचं की अनेक ज्येष्ठ नागरिकांचा असा प्रश्न असतो की रात्री झोपल्यानंतर छोट्याशा सुद्धा डिस्टर्बन्सने सुद्धा त्यांची झोपमळ होते आणि पुन्हा झोप लागत नाही तर याचं शास्त्रीय कारण काय आहे आणि दुसरं म्हणजे आयुर्वेद योगा म्हणून उपाय काय आणि आपल्या अलोपॅथिक मध्ये उपाय काय आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की मगाशी तुम्ही स्वप्नांबद्दल बोलत होतात स्वप्न ही चांगली का वाईट आणि ती का पडतात डॉक्टर तुम्ही काय सांगा दोन प्रश्न आहेत एक तर आहे ना स्लीप निंद्राची विभिन्न अवस्था असते बरोबर एक तरी आहे REM स्लीप ज्याला रॅपिड आई मुवमेंट स्लीप म्हणतात त्या अवस्थात आपण स्वप्न बघतो नंतर त्याचं डीप गेले तर डीप 1 डीप 2 डीप 3 असे 4 अवस्था असतात बरोबर तर तुम्ही डीप 3 या 4th मध्ये गेले तर ते बेस्ट आहे तरी कितक तरी आवाज झाला कोणतरी ने टीव्ही पण चालू असते तरी तुम्ही झोपू लागणार आणि ते बेस्ट स्लीप आहे त्याला डेल्टा स्लीप पण म्हणते ना आपल्याला प्रयत्न करायला डेल्टा स्लीप फर्स्ट जे आहे ते स्वप्नाची अवस्था आहे त्यामुळे जरा पण आवाज झाला तर व्यक्ती जागणार बरोबर आणि कारण हे की तुम्ही बरोबर डीप स्लीप मध्ये नाही जात एन्झायटी आहे बरोबर एन्झायटी कमी केली टेन्शन कमी केलं ना तर ते डीप स्लीप आहे पण ते विचारतात की स्वप्न पडली तर चांगलं का स्वप्न सगळ्यांना येते जास्ती लोक असं म्हणतात की आम्हाला स्वप्न येतच नाही कारण ते विसरून जातात त्यांना याद नाही राहत म्हणून ते म्हणतात की आम्हाला स्वप्न नाहीत स्वप्न सगळ्यांना येते ते 90 मिनिटाचा सायकल असते ते 90 मिनिट मध्ये थोडा वेळ तुम्हाला REM स्लीप येते तेव्हा स्वप्न बघणारच नंतर तुम्ही डीप स्लीप मध्ये जातात आणि ते पुरा सायकल झाला तर परत REM स्लीप चांगले स्वप्न पडणं चांगलं आहे ते आवश्यक आहे स्वप्न नाही पडले तर तुम्ही आजारी होणार असा प्रयोग तरी केला गेला असा प्रयोग केला आहे की काय केलं की नाही मेंदूवरती इलेक्ट्रोड्स असतात ते इलेक्ट्रोड्स लावले आणि जेव्हा जेव्हा त्याला स्वप्न पडून लागले तर त्याला जागवलं की आता स्वप्न आहे तुम्ही जागून जा नंतर परत सांगला तुम्ही झोपा आणि असं ते पेशंटला 9 ते 10 तास झोप लागली परंतु स्वप्नवाळी झोप नाही नंतर बघितलं की त्याला वाटतं की मी टायर्ड आहे आता डिस्टर्ब आहे तर
त्यामुळे ते कन्क्लुजन झालं की स्वप्न आवश्यक आहे. स्वप्न नाही आली तर तुम्हाला घाबरणारी स्वप्न पडतात तेव्हा काय ते डिफरंट आहे. घाबरणारे स्वप्न आहे त्या तुम्ही अगर प्रॉपरली मनला समजून घेतलं बरोबर ना, मनसी अवस्था सॅटिस्फॅक्टरी मनसी अवस्था घेतली, तुम्हाला शांतीचा अनुभव झाला, सॅटिस्फॅक्शनचा अनुभव झाला जीवनात, तर ते घाबरणारे स्वप्न नाही पडणार. अच्छा, पण आपण एक दूरध्वनी घेऊया. त्र्यंबक सावंत, कल्याण. हा बोला. हा कल्याण बोलतोय. हा बोला. हा प्रश्न असा आहे की दिवसभराच्या विचारांची शृंखला संध्याकाळी झोप येताना जी आठवते तर ती तोडून झोप कशी घेता येईल असं मला डॉक्टरांना विचारायचं. काय करायला हवं आज सांगा. झोपण्यापूर्वी थोडा तरी मेडिटेशन घेतलं, ध्यान घे, आणि नंतर तुम्ही अगर पॉझिटिव्ह थॉट्स दिले तर दिवस दरम्यान हे नेगेटिव्ह इव्हेंट झाले परंतु मी पॉझिटिव्ह आहे. अच्छा, मी सगळ्यांना विसरून जातो आणि आता मला चांगली झोप येणार. बरोबर, मी जीवनमध्ये पण पॉझिटिव्ह आहे ना, मी कॅरी फॉरवर्ड नाही करणार ते इव्हेंट्सला. तसे मेंटल स्टेट अगर आपण निर्माण केली तर झोपेत स्वप्नात त्या प्रकारचे जे थॉट्स येतात ते थॉट्स नाही येणार. अच्छा, बरोबर. थोडा ध्यान करून झोपायला हवं. बरोबर, पॉझिटिव्ह थिंकिंग करून झोपायला हवं. रोडसाहेब मला एक सांगा की बेसिकली शहरातले ज्येष्ठ नागरिक आणि खेड्यातले ज्येष्ठ नागरिक ह्याच्यात काही फरक पडतो का त्यांच्या? फार फरक पडतो. रिॲक्शनमध्ये वगैरे फारच फरक पडतो. काय कारण? शहरी ग्रामीण भागातला जो ज्येष्ठ नागरिक आहे तर हा सर्वसाधारणपणे शेती व्यवसायातून निवृत्त झालेला असतो. बरोबर, शेती व्यवसायाला तशी निवृत्ती नाही आहे. बरोबर, कारण तिथे त्याला निवृत्तीनंतर जेव्हा त्याचे अगदी हातपाय हलेनाशे होतात, कारण तो पण वयाप्रमाणे शारीरिक दुर्बलता शारीरिक तरच तो निवृत्त होऊ शकतो, नाही तर तोपर्यंत त्याला शेतात कामच करावं लागतं. हा, परंतु शहरातला जो ज्येष्ठ नागरिक आहे हा म्हणजे त्याचे ठराविक एकदा 58 वर्ष 60 वर्ष पूर्ण झाले की त्याला कंपल्सरी रिटायरमेंट आहे. आणि ती रिटायरमेंट त्याची अशी आहे, ती सुखद आहे तशी. अच्छा, म्हणजे त्याला मिळताना प्रॉव्हिडंट फंड मिळतो, ग्रॅच्युइटी मिळते, लिव्ह सॅलरी मिळते, पेन्शन चालू होती. त्याच्यामुळे परावलंबित्व हे शहरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मानेन तसं कमी आहे. आर्थिक परावलंबित्व जे आहे, परंतु ग्रामीण भागातला जो ज्येष्ठ नागरिक आहे हा हातपाय आले नसेल की पूर्णपणे परावलंबी होतो. बरोबर. अच्छा, आणि त्याच्यानंतर त्याची जी जमीन असते ती पण मुलाच्या नावावर जाते, म्हणजे तो परावलंबी होतो आणि भूमिहीन होतो. अच्छा, म्हणजे शेतातल्या नांगरातला बैल रिकामी झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्याला बांधून ठेवलं जातं, त्याच्यापुढे चारा वैरण टाकली टाकली नाही टाकली, तशी अवस्था होती. त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न हे फार निराळे आहेत. त्यांच्यापर्यंत आम्ही जेव्हा जातो त्यावेळेला त्यांना सर्वसाधारणपणे आपलं पुढील आयुष्य निरामयतेने सुखाने शांततेने आणि आरोग्यपूर्ण जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना कार्यक्रम देतो. त्याचबरोबर ते त्यांच्यात शारीरिक क्षमता असेल तर अर्थार्जनाच्या काही संधी त्यांना उपलब्ध करून देता येतील का, अशा पद्धतीचे सुद्धा कार्यक्रम जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये आमचे सातत्याने चालू असतात. आणि विशेषतः राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत विशेषतः बिलो पॉवर्टी लाईनच्या, कारण 1/3 लोक जवळजवळ दारिद्र्यरेषेखालचे आहेत, मग त्या योजना त्यांच्यापर्यंत कशा नेता येतील, त्यांच्या दारापर्यंत या निर्णय प्रकारच्या ज्या योजना आहेत तर त्या कशा राहतील, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत. संजय गांधी निराधार योजना आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आहे, श्रावण बाळ महासंघ मोठं काम करतो. हे काम दूरध्वनी घेऊया. विद्या गोखले मुलुंड. हा बोला. हा, मी मिसेस गोखले बोलतेय. हा बोल मॅडम. मुलुंड बोलते. माझं वय 62 वर्ष. आणि निद्रानाशा संबंधी माझा क्वेश्चन आहे की झोप लाग येईल असं वाटतं आणि आडवं पडलं की त्यातून आडवं पडलं की मग तुम्ही झोप येणं आणि लागणं यामध्ये जे क्लिक व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्याच्या उलट फटीक झाल्यासारखं होतं. हे आज 15-20 वर्ष चाललंय आणि रोज झोपेची गोळी घ्यायला लागते. डिप्रेशनची सवय आहे. काय सांगाल? ते मूळ कारण हे आहे की आपली मानसिक कंडिशनिंग आहे. आपण विचारतो की 3 दिवसापूर्वी झोप नव्हती लागली, काल तरी झोप नव्हती लागली, आज पण नाही लागणार. पूर्वीच तुम्ही मनला कंडिशन करतो की मला झोप लागणार, आपण गृहीत धरलंय. हा बरोबर, ते समाप्त करायला हवं. बरोबर, की नाही आज मानसिक बदलली पाहिजे. हा, माझी मानसिक अवस्था अगर बरी असेल तर मला चांगली झोप लावू शकते. आणखीन एक गोष्ट मी सांगायला सांगतो की झोपची गरज नाही. अच्छा,
आपल्याला रेस्ट पाहिजे आणि विश्राम पाहिजे. बरोबर. आणि झोपेत तुम्हाला विश्राम मिळते म्हणून आपण फ्रेश होतो मॉर्निंग मध्ये. बरोबर. तर झोप नाही तरी लागली मी सगळे पेशंटला हे सांगतो की तुम्ही विसरून जा, विचार काढून टाका की झोप नको. अच्छा. की मला बस रेस्ट पाहिजे. त्यांना सुख वाटायला हरकत नाही. हा, मानसिक तयारी करा. हा, प्रॉपरली ने जेवण करा, गरम पाणी तरी टाका अंगावर, तरी ना ब्लड सप्लाय वाढणार, थोडं गरम दूध पिलं आणि नंतर तुम्ही प्रॉपर प्लेस मध्ये झोपून घेतलं आणि हे विचारा की बस मला रेस्ट पाहिजे. बरोबर. एक पोझिशन मध्ये मला रेस्ट तरी मिळाली, 7 तास 8 तास तर ते इनफ आहे, मी फ्रेश होऊन कार्य करू शकतो. अशी मानसिक अवस्था झाली तर ऑटोमॅटिक झोप येणार. अच्छा. बरोबर. दिस इज कामात आल्यामुळे त्याच्यातनं रेस्टची गरज निर्माण होणार. हा नाही, हे मनोविज्ञान आहे. बरोबर. तुम्ही विचारतात ना की मला झोप पाहिजे तर झोप दूर जाणार. बरोबर. तुम्ही विचार केला की झोप नको तर झोप येणार. ते बरोबर समजून घेतलं. हा, येते मानसिक अवस्था. मला सांगा डॉक्टर की झोपेची जागा बदलली तरी झोप येत नाही, ते तरी कंडिशन आहे. अच्छा. हा, याच जागेमध्ये असंच वातावरण पाहिजे ना, असेच लाईट पाहिजे, त्यामुळे झोप नाही. दुसरं एक ना सिम्पल सजेशन आहे की चांगली झोप यायच्यामुळे संबंध लाईट तुम्ही बंद केली, झिरो बल्ब पण नको, टोटल डार्कनेस असली तरी झोप चांगली येणार. बरोबर. आणि रिलॅक्स व्हायचा अभ्यास, योग निंद्राची गोष्ट आहे ना, योग निंद्रा करा. एक तास तरी वाटलं तर बरं आहे, झोप नाही आली तर बरं आहे की मी समथिंग क्रिएटिव्ह करतो. बरोबर. विरंगुळ्यासाठी काय करतात तुम्ही? कारण त्यांचं एकटेपण तुमच्या ज्येष्ठ मंडळीचा बेसिक प्रॉब्लेम काय, त्यांना सतावणारे एकटेपण, मग विरंगुळा लागतो त्यांना. तर काय काय उपक्रम राबवले जातात विरंगुळा केंद्रासाठी? केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व खूप योजना आहेत. अच्छा. आणि शासनाच्या याच्यातून ते विरंगुळा केंद्र हे ठिकठिकाणी आता तयार करून दिली जात आहेत. बरोबर. तर त्या विरंगुळा केंद्र आणि नाना नानी पार्क हे दोन्ही एकमेकाला तसे पूरक आहेत. अच्छा. तर विरंगुळा केंद्रामध्ये कसं आहे की ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर त्याचे त्या ठिकाणी सगळे एकत्र आले की कौटुंबिक वातावरण असतं. बरोबर. आणि बाकीच्या सुविधा त्यांना ज्या उपलब्ध करून दिल्या आहेत, म्हणजे त्या ठिकाणी लायब्ररी असती, टी व्ही असतो, निर्णय प्रकारचे बैठे खेळ असतात आणि त्याचबरोबर त्याने निर्णय विषयावरती विचार मंचसारखे विषय घ्यायचे आणि त्याच्यावरती प्रबोधनात्मक जो कार्यक्रम आहे तर तो त्यांना त्या ठिकाणी घेता येतो. आणि आपला त्या विषयावरची माहिती गोळा करण्याकरता पुस्तक वाचणे, त्याचे नोट्स काढणे, अशा प्रकारचे कार्यक्रम घेतात. आता काही वृद्धांची परिस्थिती अशी असते की ते घराच्या बाहेरच पडू शकत नाही. हो हो. आणि मग हा जो एकटेपणा आहे त्याच्याकरता ज्येष्ठ नागरिक संघांनी त्यांच्या इतर सभासदांनी जाऊन त्यांना अटेंड करणे, त्यांच्या घरी जाणे, त्याच्यानंतर त्यांना काही पुस्तक वाचून देणे किंवा त्यांचे काही औषधं आणायचे असले ते आणून देणे, डॉक्टरांच्यापर्यंत त्यांना घेऊन जाणे, त्याला आम्ही आधारवड योजना म्हणतो. अच्छा. मग या आधारवड योजनेच्या माध्यमातून आता सध्या परिस्थिती अशी झाली की बऱ्याच जणांची मुलं कुठेतरी इंग्लंड अमेरिकेत परदेशी आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते दोघं जण किंवा एक जण सोडून गेला असेल तर मग एकटाच, तर अशा पद्धतीने तो आपलं आयुष्य कणतोय. बरोबर. आणि शारीरिक अपंगत्व आल्यामुळे घराच्या बाहेरही जाणं शक्य होत नाही. मग अशा वेळेला ज्येष्ठ नागरिक संघाची ही एक कामाची महत्वाची भाग आहे की अशा माणसाला तुम्ही अटेंड करणार. बरोबर. ठरवून घ्यायचं किंवा संवाद आणि दूरध्वनी घेऊया. जुगनू अगरवाल पुणे. हा बोला अगरवाल. बोला. हा बोला. हॅलो. हा बोला. हा नमस्कार साहेब. नमस्कार. मला झोपेचा त्रास आहे साहेब आणि मी मेंटल हॉस्पिटलमध्ये पण होतो. अच्छा. मला झोप काय व्यवस्थित येत नाही. बर. माझे वडील पण मेंटल होते. अच्छा. आपला प्रश्न विचारा. मला झोप लागत नाही साहेब व्यवस्थित. अच्छा. झोप लागत नाही. कारण बघायला हवं. ते काय सांगतात की ही मेंटल त्यांचे वडील आणि आता झोप लागत नाही, ते बाहेर काढायचे. तर ते एकतर विचारत आपण बोला आणखी काय सांगा आपले सिम्प्टम्स. हॅलो. गोळ्या खातो साहेब मी. हा. कोणत्या गोळ्या? नाव म्हणा. कोणत्या गोळ्या? हा, तर हे ना ते आजार आहेत, त्यांना सिझोफ्रेनिया तरी होऊ शकतं. ते ना सेरिनेस घेतात. बॅटमॅन आहे. मला बॅटमॅन आहे. हा, बॅटमॅन. तो लिथियम आहे ना, ते बायपोलर डिझीज आहे. अच्छा. त्यामुळे ना औषधाची आवश्यकता आहे, परंतु बायपोलर डिझीज मध्ये हे समजून घ्यायला हवं की थोडं फार डिप्रेशन असले तरी चालेल.
जेव्हा ते एफर्ट करतात औषध घेतात की डिप्रेशन दूर व्हायला हवं तर ते एक्साइटमेंट मध्ये जातात, जास्तीच बोलणार, जास्तीच खर्च करणार, एक्साइटमेंट येणार, आणि एक्साइटमेंट आला तर डिप्रेशन तरी येणार. तर अशी मानसिक अवस्था घेतली तर मला एक बॅलन्स पाहिजे. बरोबर. आणि औषध तर आवश्यक आहे. नाही, हे आजार मध्ये कोणीतरी सांगितलं की औषध सोडून द्या तर ते मेनिया वाढणार. ओके. नाही, असे पेशंट आहे ना ते सुसाईड तरी करू शकतात. 20% मॅनिक डिप्रेशनचे जे पेशंट असतात ते सुसाईड करतात. म्हणून औषधाची गरज आहे, परंतु कमी ते कमी औषध. ओके ओके. अच्छा. आणि अध्यात्म तरी केलं तरी बॅलेन्स अचीव करण्यासाठी त्यांना फार मदत होणार. ओके ओके. एक दूरध्वनी घेऊया. माधवी जोशी ठाणे. हा बोला माधवीजी, बोला. हा नमस्कार. नमस्कार. मला असं प्रश्न विचारायचा आहे की काही काही जण रात्री झोप येणार नाही म्हणून आलेली झोप थोडीशी टाळतात, तर मग त्यांनी काय आपल्या शरीरावरती परिणाम होतील? म्हणजे माझं वय 63 आहे, मला कधी कधी असं वाटतं की आपल्याला रात्री झोप येणार नाही, म्हणून मग आलेली झोप सुद्धा मी झोपतच नाही, फक्त टेकून 10 मिनिटं फक्त मी हे करते, पण ती सुद्धा असं काही काही वेळेला भीती वाटते की रात्री झोप आली नाही तर, म्हणून मग मी जास्त झोप काढत नाही, पण मग त्याचा शरीरावर काय परिणाम होईल? धन्यवाद. असं वाटतं की जोशी मॅडमचा हा प्रश्न विचारणार आहे, त्याचबरोबर डॉक्टर आणखी एक विचारणार आहे की झोपेत चालण्याचा जो प्रकार आहे त्याच्याबद्दल विचारणार आहे. भेटू एक छोट्याशी विश्रांती. मित्रांनो, उत्तरार्ध कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आता जो आपण प्रश्न घेतला होता माझी जोशींचा त्याच्याबद्दल आपण त्यांनी ते प्रॅक्टिकल क्वेश्चन आहेत की दिवसमध्ये झोप घेतली तर रात्री झोप येत नाही. बरोबर. परंतु दिवसमध्येतली जे झोप आहे ती आवश्यक पण आहे. तर प्रॅक्टिकली काय करायला हवं? लवकरच झोपून घ्या. 12 वाजता 1 वाजता तेव्हा तुम्ही 20 मिनिटं झोप घेतली तर तुम्हाला आणखीन 8 तास आहे, 10 तास आहे. बरोबर. आणि रात्री चांगली झोप मिळणार. मिस्टेक कुठे होते की तुम्ही 3 वाजता 4 वाजता झोप घेतात, 5 वाजता तरी झोप घेतात, आणि तेव्हा झोप झाली तर रात्री झोप नाही येणार, वेळ टळून गेले. हा, वेळ टळून. तर ते झोप जे दिवसाची मायक्रो स्लीप त्याला म्हणतात, ते 20 मिनिटासाठी सूक्ष्म 20 मिनिटासाठी 12 वाजता 1 वाजता तुम्ही झोप घेतली तर दुसरे 8 तास तुम्ही फ्रेश पण असणार, ऍक्टिव्ह वर्क करा तर रात्री तरी चांगली झोप येणार. बरोबर. बरोबर. आणि मानसिक अवस्था जे मी सांगितलं ना ते फार महत्वाची आहे की झोप नको, मला बस विश्रांती पाहिजे, आणि तुम्ही बघणार की ऑटोमॅटिक झोप येणार. बरोबर आहे. रोडे साहेब, मला एक सांगा की ज्येष्ठांची संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे, महासंघासमोरची आव्हानं कुठली वाटत या संदर्भात? ज्येष्ठांची संख्या जी आहे ती संबंध तशी जगामध्येच वाढून राहिलेली आहे, कारण याला प्रमुख प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे वाढता जन्मदर आणि घटता मृत्यूदर. कारण आता काय झालं, हो, कारण आयुष्यमान वाढलंय. जेरॉलॉजीचे जे शास्त्र जे आहे, जेरॉन्टॉलॉजी, त्याप्रमाणे आता आधुनिक उपकरणं जी इतकी निघालेली आहेत, आधुनिक सुविधा इतक्या निघालेल्या आहेत की माणसाचं आयुष्यमान वाढलेलं आहे, आणि 80-85 पर्यंत व्यवस्थित तो राहू शकतो. आमच्या भाषेमध्ये 60-75 हा जो वयोगट आहे हा तरुण वृद्धांचा वयोगट आहे. 75-85 सर्वसाधारण वृद्ध, आणि 85 नंतर तो खऱ्या अर्थाने वृद्ध होतो. त्याच्यामुळे फेस्कॉमचं असं आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपली ज्येष्ठांची संख्या फक्त 86 लाख होती, आज आपण जवळजवळ 11 कोटी, म्हणजे एकूण संख्येमध्ये 10% ज्येष्ठ आहेत. प्रत्येक 10 मागे एक ज्येष्ठ नागरिक हा आहे. मग ही एवढी मोठी संख्या घरात बसून ठेवणं परवडणार नाही आहे. बरोबर. यांना सामाजिक कामासाठी, कृतिशील कामासाठी, क्रिएटिव्ह कामासाठी कुठेतरी बाहेर काढायला पाहिजे. मग ज्येष्ठ नागरिक संघापुढे हेच आव्हान आहे की प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाने किमान आपला जो परिसर आहे त्या परिसरातल्या सामाजिक समस्या काय आहेत त्या जाणून घ्याव्यात, आणि सर्व थरातील नागरिकांना त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या दूर करण्याकरता शासनाला मदत करून त्यामार्फत निर्णय उपक्रम सुरू करावे. आता आपल्याकडे बेरोजगारी आहे, त्याच्यानंतर अंधश्रद्धा आहे, त्याच्यानंतर पर्यावरणाचे प्रश्न आहेत, आणि मग हे जे सगळे प्रश्न आहेत, वाहतुकीचा प्रश्न आहे, आणि ह्या सर्व प्रश्नांच्या दृष्टिकोनातून फेस्कॉमच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये असे निर्णया प्रकारचे उपक्रम या ठिकाणी सुरू केलेले. आणि विशेष म्हणजे असं की महाराष्ट्रातले जे विद्यापीठ आहेत या विद्यापीठांचा याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा सहभाग आहे. विशेषतः पुणे विद्यापीठ झाले, मुंबई विद्यापीठ यांनी ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष स्थापन केला आहे.
या कक्षामार्फत आपण निरनिया प्रकारचे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये शिबिर घेतो आम्ही निरनिया प्रकारचे आणि विशेषतः युवा शक्ती आणि ज्येष्ठ शक्ती या दोघांमधला सुसंवाद वाढवून या दोन्ही शक्तीच्या माध्यमातून आपल्याला आपले सामाजिक प्रश्न जे आहेत ते कसे काय सोडवता येतील आणि समाजामध्ये सामंजस्य निर्माण करणं राष्ट्रीय एकात्मता जी आहे विशेषतः तरुणांच्या मध्ये राष्ट्रभक्ती देशभक्ती हे निर्माण करण्याकरता त्यांच्यावर चांगले संस्कार करणे कारण पुढची पिढी जी आहे हे आपल्याला महासत्ताकापर्यंत जायचं असेल तर हे पुढचा सगळा भरोसा त्या नवीन पिढीवर ती नवीन पिढीवर चांगले संस्कार करणे ज्येष्ठांनी आव्हान स्वीकारायला पाहिजे कारण त्याशिवाय भवितव्य नाही आणि तुमच्या इतक्या चांगल्या मार्गदर्शनात ती स्वीकारतील असं मला आशावाद वाटतो. मी डॉक्टरांकडे वळणार आहे की झोपेत चालण्याची काही लोकांची समस्या असते बरं का आणि ती इतके म्हणजे उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिक आहेत हे झोपेत चालतात म्हटल्यानंतर घरातले लोक काय करतात की त्याला घराला कुलूप लावतात आणि चावी कुठे ठेवून देतात. हा माणूस काय करतो झोपेत उठतो ती किल्ली काढतो उघडतो कुलूप बरं का आणि चावी ठेवून देतो आणि दरवाजा बंद करून बाहेर निघून जातो. हा काय प्रकार हे जे तुम्ही सांगितलं त्यात प्रूव्ह करतात की सबकॉन्शियस ऍक्टिव्ह आहे अंतर्मन ऍक्टिव्ह आहे अंतर्मनला बरोबर कळते बर झोपेत आहे तरी अंतर्मन जागृत असल्यामुळे त्याला ते सगळं कळते बरोबर की कुठे कुलूप का कुठे चावी कुठे ते ओपन करणार आणि परत येऊन तिकडे बेड मध्ये झोपणार दुसरे कुठे नाही झोपणार ते तरी प्रूव्ह करतं की अंतर्मन ऍक्टिव्ह असते आणि आपण प्रॉपरली ट्रीटमेंट घेतली मनचा जे कॉन्फ्लिक्ट आहे ते दूर केलं तर असा त्रास आहे ज्याला सोमनॅम्बुलिझम म्हणतात स्लीप वॉकिंग म्हणतात ते तर दूर करू शकतात. बरोबर बरोबर पण याचं शास्त्रीय भाषेत त्याला काय म्हणतात सोमनॅम्बुलिझम म्हणतात. तुम्ही काय सांगाल याच्या हा विषय इंटरेस्टिंग आहे. हा तो विषय इंटरेस्टिंग आहे कारण मगाच मी तुम्हाला सांगितलं होतं की जागृत मन सुप्त मन आणि आंतरिक मन तर आंतरिक मन आणि सुप्त मन जे आहे ते जागत असतं आणि आमच्या योगनिद्रेमध्ये जागृत मनाशी या दोन्हीशी संबंध जोडण्याचा जो कार्यक्रम आहे तो या योगनिद्रेच्या माध्यमातून होत असतो. त्याच्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये जर काही समजा निराळ्या काही कल्पना आल्या तर एका वेळेला तो त्या पद्धतीने ते साकार करण्याकरता झोपेतूनच उठून चालू लागतो. काही काही जण तर गच्चीवर जातात आणि ते म्हणजे धोकादायकच आहे कारण तो त्या ठिकाणी कुठे जी सीमारेषा संपली हे न समजता जर पुढे चालत राहिला तर ते काही ऍक्सिडेंट सुद्धा याच्यामध्ये होण्यासारखी परिस्थिती आहे. तेव्हा झोपेत चालणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून बाकीच्या कुटुंबियाने त्यांनी जरा जास्त सतर्क राहायला पाहिजे. बरोबर त्याच्यामुळे काही ह्यावर चांगली औषधं तरी औषध तरी मदत करतात आणि सायकोथेरपी पण प्रॉपरली केली तरी ते जे हा ते जे त्रास आहे जे मूळ कारण आहे त्याला आपण दूर करू शकतो. मला वाटतं की आपण झोपेवर चर्चा करतो पण जागेपणी करतो ते चर्चा रंगते पण आपल्या वेळेचं बंधन आहे. मी आपलं सह्याद्रीतर्फे अतिशय आभार मानतो इथे येऊन छान आपण चर्चा केली. समारोप करताना मला एक सांगावंसं वाटतं की न्यूयॉर्क शहरामधली एक छोटीशी घटना एक मिनिटात मी आपल्याला सांगणार आहे. एक बाई रस्ता क्रॉस करत होती आणि काय व्हायचं की रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करायची पुन्हा मागे जाऊन उभे राहायची तर एक इंडियन माणूस तिथे उभा होता. त्यांनी बघितलं की रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करते आणि सकाळी त्यांनी बघितलं आणि संध्याकाळी तो परत त्या भागात आल्यानंतर त्यांनी बघितलं की बाई तशीच उभी होती तिथे. मग त्याला असं वाटलं की हिला रस्ता क्रॉस करायचा आणि हिला आपण मदत करूया. त्याने हात धरून तिला पलीकडे नेऊन उभं केलं. पलीकडे गेल्यानंतर त्या बाईने त्या इंडियन माणसाला विचारलं तिने थँक्स म्हटले आय एम व्हेरी थँकफुल टू यू म्हटलं आणि त्याने $1 त्याला द्यायला लागले. तर तो म्हटलं माझं कर्तव्य आहे मी पण ज्येष्ठ नागरिक आहे आपणही ज्येष्ठ नागरिक आहात मी आपल्याला मदत करणं माझं कर्तव्य आहे. पण ती म्हणली मग तुम्ही सकाळपासून आपण का रस्ता क्रॉस करू शकला नाही. ती म्हणली काय झालं मला रस्ता क्रॉस करायचाच नव्हता म्हणली पण माझ्याशी सकाळपासून कोणी बोललं नाही संवाद साधला नाही म्हणून मी आपल्याला $1 देते. मला असं वाटतं की संवादाची आता किती आवश्यक आहे आपल्याला कळण्यासाठी हा मुद्दा किस्सा आहे. धन्यवाद.